नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुमच्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। मैत्रिणींनो, आपण प्रत्येक स्वामी भक्त गुरुवारी स्वामींची जी पूजा करतो ना, ती पूजा करत असताना आपण स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी काही दोन वस्तू आहेत, त्या दोन वस्तू आपण या नित्यनियमाच्या पूजेमध्ये सुद्धा आणि दर गुरुवारच्या विशेष पूजेमध्ये सुद्धा आपल्याला वापरायच्या आहेत, ज्या वापरल्यामुळं आपल्या स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर लवकरात लवकर होते आणि साक्षात स्वामी आपल्याला दर्शनसुद्धा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देऊन जातात। तर तुम्ही जर स्वामींची नित्य सेवा करत असाल, स्वामी सेवेकरी असाल किंवा नसाल जरी, तरीसुद्धा तुमची इच्छा असेल जर स्वामींची सेवा करायची, तर तुम्ही गुरुवारी सुरुवात करायची आहे स्वामी सेवा करायला, मग हा कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही स्वामींची सेवा करू शकता। स्वामींची नित्य सेवेकरी असाल किंवा भक्त असाल तर तुम्ही स्वामींची सेवा करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव हळूहळू यायला सुरुवात होईल। तर यासाठी आपण आपल्या स्वामींना प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी वापरायच्या आहेत। तर मैत्रिणींनो, या कोणत्या दोन गोष्टी आहेत याच्याबद्दल माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर स्वामींचा अतिशय महत्त्वाचा असा एक संदेश मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, तो सुद्धा आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे मिळून जातील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, आपण स्वामींची पूजा करतो ना, तेव्हा आपण काय करतो बघा, म्हणजे नित्यसेवेमध्ये आपण स्वामींना अभिषेक घालतो, तसंच त्यांच्या आवडीची फुलं, चाफ्याची फुलं त्यांना अर्पण करतो, तसंच पिवळ्या कलरचा कोणतेही फूल किंवा नैवेद्य आपण स्वामींना अर्पण करत असतो बघा। तर त्याबरोबरच आपण अजून एक दोन गोष्टी आहेत ज्या त्या आपण स्वामींना निश्चितच अर्पण करायला हव्यात, कारण जर त्यांच्या आवडीच्या आपण वस्तू त्यांना जर अर्पण करत असू तर ते आपल्यावरती लवकरात लवकर प्रसन्न होतील। तर यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या स्वामींचं अतिशय प्रिय आणि आवडतं असं हिना अत्तर। आपल्या स्वामींना हिना अत्तर अतिशय म्हणजे खूप प्रिय होतं। पूजा सामग्रीच्या दुकानात तुम्हाला हे अत्तर सहज मिळून जातं बघा। तुम्ही हिना अत्तर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही स्वामीच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये सुद्धा मिळतं, जर तिथे नाही मिळालं तर पूजा सामग्रीचं जे दुकान असतं त्या दुकानामध्ये सुद्धा हिना अत्तर मिळून जातं। हे अत्तर तुम्हाला आणायचं आहे आणि स्वामींच्या पूजेमध्ये कसं वापरायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, दुसरी वस्तू, ती म्हणजे जी स्वामींना आपल्या अतिशय आवडते ती म्हणजे अष्टगंध होय। मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये अष्टगंध असतो बघा। आपण हळदी कुंकू जस ज्याप्रमाणे वापरतो गुलाल, तसंच आपण अष्टगंधाचा सुद्धा वापर करायचा आहे। स्वामींना जेव्हा आपण अष्टगंधाचा टिळा लावतो ना, तो स्वामींना अतिशय प्रिय असा टिळा असतो, म्हणून आपण स्वामींना त्यांच्या कपाळी जर टिळा लावत असाल तर अष्टगंधाचाच लावायचा आहे। आपण जेव्हा स्वामी समर्थांना अष्टगंधाचा टिळा लावतो तेव्हा त्यामध्ये काय करायचं बघा, त्यामध्ये आपण पाणी नाही घालायचं। आता अष्टगंध हा सुका असतो, कुंकू हळद ज्याप्रमाणे असतं तसं, तर तेव्हा आपण त्यामध्ये पाणी न घालता हे जे हिना अत्तर आहे ना ते घालून आपण त्याची पेस्ट अशी बनवायची आणि मग त्याचा टिळा आपल्या हातावरती एक थेंब अत्तराचा घ्यायचा, हिना अत्तराचा, आणि त्याच्यामध्ये अष्टगंध घ्यायचा। आणि ही जो टिळा, हा जो टिळा आहे तो अष्टगंध आणि हिना एकत्रित मिश्रित केलेला असा मिश्रित टिळा आपल्या स्वामींच्या कपाळावरती आपल्याला लावायचा आहे। हे स्वामींना अतिशय आवडतं। तर म्हणजे अष्टगंध लावताना पाणी न टाकता त्यामध्ये फक्त तुम्हाला हिना अत्तराचा थेंब टाकायचा आणि त्याचा घोळ बनवायचा आहे आणि स्वामींच्या कपाळावरती लावायचा आहे। मैत्रिणींनो, यामुळे काय होतं बघा, अष्टगंध पण स्वामींना लागतोच, पण त्याचबरोबर हिना अत्तरसुद्धा स्वामींना लागलं जातं। म्हणून तुम्ही स्वामींच्या पूजेमध्ये या दोन गोष्टींचा वापर नक्कीच करून बघा।
मैत्रिणींनो, त्याचबरोबर नित्यपूजा स्वामींची करणं खूप आवश्यक आहे. म्हणजेच काय तर स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आपण क्रमशः श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन करायचं आहे, क्रमशः 3 अध्याय अशा प्रकारे, आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत 108 मणींची एक माळ असते बघा, अशा 11 माळींचा आपल्याला जप दररोज नित्यनियमामध्ये करायचाच आहे. जर तुम्हाला वेळ नसेल तर अशा वेळी तुम्ही काय करायचं, किमान एक माळ तरी स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नित्यसेवेमध्ये करायचा आहे. आता स्वामींचा संदेश मला तुम्हाला या ठिकाणी एक सांगायचा होता, तो म्हणजे स्वामी म्हणतात की आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानायला शिका. आलेला प्रत्येक क्षण हा कायमस्वरूपी नसतो, जो तो जसा येणारा तसा जाणाराच असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट असो. प्रत्यक्ष अनुभवानं जे शिकण्यास मिळतं ना, ते इतरांना सांगून समजावून आपल्याला पटेलच असं नाही. मैत्रिणींनो, साधना करावी यासाठी आपलं मन निर्मळ करा, मन शांत व्हावं यासाठी नाम घ्या, म्हणजे नामस्मरण करा, आणि या सर्वांमधून अलिप्त होण्यासाठी नाही तर सर्वांमध्ये असून अलिप्त होण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि ते कशामुळे शक्य होतं, तर ते फक्त नामस्मरणामुळं शक्य होतं. विरोध केल्याने प्रश्न सुटत नाही तर ते अधिक वाढतात, म्हणून आहे त्या परिस्थितीत नामाच्या जोडीनं स्तब्ध राहून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणायची असते. त्यातून जो बोध मिळेल ना, तोच आपला आत्मबोध स्वरूप असेल. म्हणून मैत्रिणींनो, आपले स्वामींचं नेहमी संदेश, एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य तुम्ही आपल्या स्वामींचं नित्यनियमाने लक्षात ठेवा, आणि ज्या स्वामींची सेवा करत आहात ती अशीच पुढे सेवा चालू ठेवा. तर एक ना एक दिवस तुम्हाला स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते, आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.